जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी शिक्षकांनी संचिका प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी संचिका प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्र प्रमुख देवीदास सूर्यवंशी आणि मुख्याध्यापिका एस ए नावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वर्ग 5 ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनीही या संचिका प्रदर्शनात रांगोळी चित्रे आणि विविध कलाकृती सादर केल्या. वेगवेगळी कलाकृती दाखवलेली आहे आणि मी एक कविता संग्रह पण केला आहे. आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. आमच्या शाळेत दर जे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जातात, आता आम्ही विद्यार्थी संचिका कार्यक्रम सादर केला आहे, त्याच्यात सहभागी झाला. सातवी अमध्ये शिकत आहे. आमच्या शाळेमध्ये आज मुलांचं प्रदर्शन होतं. आम्ही शाळेमध्ये मुलांनी खूप छान प्रकल्प केले, मुलांनी खूप छान गवीचे तयार केले. मी पण आज आईची आठवण याच्यावर मी एक शेर शैली तयार केली आणि आमच्या शाळेमध्ये मुलांनी खूप छान प्रकल्प तयार केले. आमच्या वाघ सरांनी आम्हाला खूप मदत केली आणि आम्हाला त्यांनी सांगितलं. प्रदर्शन यशस्वीतेसाठी आर डी वाघ, आर आर भांडे, ए एम पठाण, एस बी पवार, एम पी लोखंडे, ए एच भुसनळे, वाय व्ही डोंगरे, स्मिता बरबडे, जे एम पनाळकर आदींसह शाळेच्या सहशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम खुल्ला आहे शाळेचा. या मी दरवर्षी असा कार्यक्रम खुलो. या पंचायतच्या वतीने जिल्हा परिषद कार्यक्रम खुलो. तर आज संचिकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर ते आम्ही तपासणी केलेली आहे. तपासणीमध्ये एकदम फार अलग अलग कविता लिहिलेल्या आहे आणि चित्र काढलेले आहे. मला पाहून फार आनंद झालेला आहे. आज आपण पाहत आहे की आज आपल्या शाळेमध्ये एक विद्यार्थी संचिका आणि शिक्षक संचिका म्हणजे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण काय काय तयार केलेलं आहे याचं आम्ही इथं प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि तसंच त्याच्यामध्ये शिक्षकांनी सुद्धा अभ्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला काय मुलांमध्ये अजून चांगल्या प्रकारे घडवता येईल याच्यासाठी मार्गदर्शन तर केलेलं आहे. पण त्यांनी स्वतः काही रचना इथं तयार केलेल्या आहेत. त्या सुद्धा काव्य रचना आहेत, त्याही काही ठेवलेल्या आहेत. आणि जे मुलं करत नाही त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही अशा प्रकारचे प्रदर्शन करतो आणि त्यातून मुलांना उत्सुक करतो की त्यांनी स्वतः त्यातून त्यांनी हे शिकावं बघावं आणि आपणही काही करायची त्यांच्यामध्ये एक मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी त्यासाठी आम्ही अशा प्रकारची शाळेमध्ये. आज आमच्या शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं शैक्षणिक साहित्य आणि संचिकेचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. शिक्षकांनी स्वरचित कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहेत, त्यांचंही प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. प्रदर्शनाला आमच्या समितीच्या मान्य सदस्यांनी काका भाऊ दुबेले असतील, काजाई दप्पा असतील, चरण भाऊ आहेत, भाग्यवंत भाऊ आहेत, त्यांनी भेट दिलेली आहे आणि कौतुकही केलेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हा यासाठी शाळा खूप प्रयत्न करते आणि त्याला समितीची मनपूर्वक साथ असते हे सांगायलाही मला या ठिकाणी खूप आनंद होत आहे. आणि आमचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारं आहे. रोमन भाग्यवंत त्याने पालक समिती अध्यक्ष योगेश्वरी ही शाळा खूप चांगली बनावी. शिक्षक असून ते नवीन नवीन उपक्रमावर राबवत आज जे उपक्रम जे राबवलं आहे मी खूप चांगलं आहे विद्यार्थ्यासाठी. आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्ही अशा शाळेत कार्य करतो की ज्या ठिकाणी ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे शहरातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खूप संधी असतात पण ग्रामीण भागातले मुलं सहसा पुढे येत नाहीत. तर त्यांच्यासाठी आम्ही शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवतो. आजचा जो हा उपक्रम होता शिक्षक विद्यार्थी संचिका याच्यामध्ये शिक्षकांच्याही कलागुणांना वाव मिळाला आणि विद्यार्थ्यांनाही त्याच्यापासून नवीन प्रेरणा मिळाली. आमची शाळा जी आहे ती खरोखर अतिशय निसर्गरम्य आहेत, भौतिक सुविधा तर आहेतच परंतु विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आणि त्याचप्रमाणे त्यांचा कला आणि कारणभू या विषयात त्यांना उत्तेजन देण्यासाठी आम्ही असे प्रदर्शन भरवत असतो आणि त्यातूनच आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करत असतो, कारण की विषय जेवढे महत्त्वाचे त्याहीपेक्षा अजून व्यावसायिक आपण शिक्षण प्रशिक्षण कसं देऊ शकू।